30 वर्षाची यशस्वी परंपरा जोपासलेल्या श्री विठ्ठल नारायण दाते यांच्या सात्विक डोअर्स अँड इंडस्ट्रीज आता एक दमदार पाऊल। आता दरवाजे घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक अथवा कुठल्याही डीलर्स कडे जाण्याची आवश्यकताच नाही। डायरेक्ट मशीन द्वारे डोअर्स वर डिझाईन, मशीन द्वारे हेवी क्वालिटी कोटिंग सुद्धा फक्त सात्विक डोअर्स मध्ये। संपर्क 88 82 22 53 22, 88 82 22 54 22 आणि 99 22 59 25 34। नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आनंदवाडीजवळ भीषण आग लागली। गुरुवारी सकाळी 8:30 सुमारास ही घटना घडली। सुदैवानं चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळं 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत। गुरुवारी सकाळी शिवशाही बस क्रमांक MH14 GU 2445 ही नाशिककडून पुण्याकडे चालली होती, तर सकाळी ही बस संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या आनंदवाडी शिवारातून चालली असता बसनं अचानक पेट घेतला, तर आग लागल्याचं समजताच चालकानं तात्काळ रस्त्याच्या कडेला बस घेऊन बसमधील 25 प्रवाशांना खाली उतरवण्याच्या सूचना केल्या। इंजिनच्या तिथं आग लागली होती, तिथून लगेच त्यांनी गाडी थांबवली। उतरायला सांगितलं। किती प्रवासी होते गाडीवर? 25 ते 30 लोक। बघ गाडी काय आहे, बसला एकदमच आग लागली अचानक, आणि ड्रायव्हरने सांगितले खाली उतरा, त्याच्यामध्ये माझ्या दोघंही बॅगावरती सांगितले। तर या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी धाव घेतली। एका नागरिकानं अग्निशमन दलाला फोन केला आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। महामार्ग पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूकही काही काळ बंद ठेवली, तर बसला नेमकी आग कशामुळे लागली हे कारण समजू शकलं नाही। खरं तर शिवशाही बस म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक रुबाबदार ओळख। खाजगी कंपन्यांसोबत स्पर्धेला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी या बसची निर्मिती करण्यात आली, मात्र बसची ओळख प्रवाशी आणि जनमानसामध्ये अधिक दृढ होण्याऐवजी भलत्याच कारणासाठी ही बससेवा चर्चेत असते। कधी बसचा अपघात होतो तर कधी बस रस्त्यामध्येच बंद पडते, तर कधी चालती बस अचानक पेट घेते। यावर उपाय शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।